नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सायमल्टेनियसली फॉलो करा या व्हिडिओची जी पी डी एफ आहे ती तुम तुम्हाला तिथून मिळून जाईल त्याच्यानंतर आजचा हा जो व्हिडिओ आहे आपला हा व्हिडिओ आहे को पँगोलिन आणि कोविड नाईन्टीन यासंबंधीचा कोरोना व्हायरस आणि पँगोलिनचा नेमका संबंध काय आहे नुकताच चर्चेमध्ये आलेला या पँगोलिन करोना व्हायरसमुळं की पँगोलिनमुळे सुद्धा करोना व्हायरस पसरतो आणि पँगोलिन हे जगातलं सर्वात जास्त तस्करी होणारा मॅमल आहे तर याच्या संबंधी आपण जाणून घेऊ हो की नेमके फॅक्ट्स काय आहेत हे फॅक्ट्स तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सी दोघीकडे विचारले जाऊ शकतात कारण पँगोलिन मागच्या वर्षभरात आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा चर्चेमध्ये होता ट्रॅफिकच्या अहवालामध्ये पँगोलिनचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात हा तुमच्यासमोर पँगोलिन आहे पँगोलिन हा एकमेव स्केल असणारा मॅमल आहे पृथ्वी तलावर आणि याच्याबद्दल इंटरेस्टिंग काही फॅक्ट्स आहेत ते पण आपण जाणून घेऊ पँगोलिन हे फक्त ऑनली स्केली मॅमल ऑन अ प्लॅनेट ह्या पृथ्वी तलावर एकमेव हे जे स्केली आणि मॅमल आहे हे जे तुम्हाला है थी था, है, स्केल है, थी, मुड़, स्केल्स दिसत आहेत इथं ह्याच्या अंगावर ज्या स्केल्स आहेत या स्केल्स असणारा एकमेव मॅमल आहे आणि याची जी तस्करी होती ती ह्या सेल्समुळं स्केल्समुळंच होते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा जगातला सर्वात जास्त बेकायदेशीर व्यापार होणारा इल्लिगली ट्रेडेड वटी आहे मॅमल आहे आणि हे कुणानुसार आपण सांगतोय तर साईट्स कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर स्पेसिस यांनी म्हटलं आहे हा साईट्सचा रेफरन्स आहे की हा जगातला सगळ्यात इलिगली ट्रेडेड मॅमल आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता कोविड नाईन्टीनसाठी याची चर्चेत काय आहे कारण काही जे सायंटिस्ट किंवा रिसर्चर्स आहेत त्यांच्यानुसार पँगोलिन जे स्मगल केले जातात म्हणजे इल्लीगल जे, जे त्याचं ट्रेडिंग चालतं बेकायदेशीर व्यापार चालतो तिच्यामध्ये जे पँगोलिन आहेत मलेशियन पँगोलिन्स जे चायनामध्ये इल्लीगली त्याचा व्यापार होतो त्याच्यामध्ये करोना व्हायरस आढळलेला आहे आणि त्याच्यामुळे व्हायरस तो कॅरी करतो आणि त्याच्यामुळे हा थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे येत्या काळामध्ये स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड झालं पाहिजे की पँगोलिनची इल्लिगल तस्करी कारण येत्या काळामध्ये अशा तर पद्धतीचे जे काही डिसिजेस आहेत ते डिसिजेस प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात ह्युमन बिंगसाठी आणि आजच्या डेटमध्ये आपल्यासमोर कोविड नाईन्टीन आहे त्या काळात अजून दुसरं काही असू शकतं तर खूप महत्त्वाचा इशू इथं आहे की पँगोलिनचं इलिगल ट्रेड कशासाठी होतं फूड म्हणून त्याचं मांस खाल्लं जातं किंवा ट्रॅडिशनल मेडिसिन चीनमध्ये त्याचा वापर होतो तेही आपण बघूयात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्या इच्छामध्ये की हे दोन कोरोना व्हायरसचे ग्रुप आहेत ते दोन कोरोना व्हायरसचे ग्रुप हिच्यामध्ये सापडलेले आहेत ह्युमन पॅन्डेमिकमधले मलेईन पँगोलिन्स जे आहे ते चायनामध्ये स्मगल केले जातात इलिगल त्याचा व्यापार होतो आणि त्याच्यामध्ये हे सापडलेले आहेत तर त्याच्याकरता दुसरा एक महत्त्वाचा रेफरन्स पँगोलिनच्या बाबतीत आहे की सार्स को, आ, करोना व्हायरस टू हा जो आउटब्रेक झाला होता याच्यामध्ये हे कन्फर्म होतं की इंटरमिजिएट होस्ट म्हणून पँगोलिन काम करतं म्हणजे पँगोलिन ते जे वायरस आहेत त्याला कॅरी करण्याचं काम करतं आणि वाईल्ड अॅनिमल जे वेट मार्केटमध्ये असतात वेट मार्केट म्हणजे तिथंच सगळं कटिंग होतं तिथंच ते रक्त वगैरे पाणी कंटिन्युअसली वाहत असतं त्याच्यामुळे हे व्हायरसेस पसरण्याचं जो काही वेग आहे तो जास्त असतो झोनॅटिक डिसीज म्हणजे अॅनिमल टू ह्युमन असा हा करोना व्हायरस त्याच्याबद्दल सगळी चर्चा आहे की वुहान शहर की जे वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसासाठी जसं वटवा आहे बॅटचा पण रेफरन्स इथं आहे की ॲनिमलपासून ह्युमन बिंग्स करकडे जे काही डिसिजेस येतात तिच्यामध्ये हा एक महत्त्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे बॅट बॅटचे पण करोना व्हायरस संबंधीचे रेफरन्सेस समोर आलेले आहेत आणि बॅट्स जे आहेत वटवागुळ जे आहे त्याचाही माऊस सेवन बंद व्हावं त्याच्यावरही बॅन आला पाहिजे अशा पण आशियाच्या बऱ्याचशे सजेशन्स आहेत ते त्या काळात बघूयात आपण काय होतं तर इथं तुम्हाला झोनॅटिक डिसीज लक्षात ठेवा ॲनिमल टू ह्युमन जे येतात ते दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा पँगोलिन तुम्ही बघितलं आहे चित्र पँगोलिन हा जवळपास चार खुटा एवढा लांब प्राणी असतो त्याचे जे स्केल्स असतात या स्केल किरेटिनच्या असतात किरेटीन म्हणजे काय आपली जी केसं असतात त्याला ते किरेटीन प्रोटीन आहे तर किंवा तुमचे नखं असतात तर ते किरेटीन प्रोटीन असतं परंतु चीनमध्ये असं मानलं जातं की याच्यामुळे जे असाध्य जे आजा आजार आहेत मग त्याच्यामध्ये तुमचा एच आय व्ही असू शकतो तिच्यामध्ये कॅन्सर असू शकतो किंवा याच्यापेक्षाही दुसरे कुठले आजार तर ते हिच्यामुळे बरे होतात पण ॲक्च्युली पँगोलिनचे स्केल्स खाणं काय आणि केस खानं काय हे सगळं सेमच आहे पण आणि दुसरं महत्त्वाचं याला स्कॅली अँड टीटर असं म्हटलं होतं मुंग्या खाऊन जगतो हा प्राणी दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याला ज्या वेळेस भीती वाटते की तो स्वतःच्या प्रोटेक्शन करता रोल इन टू अ बॉल एका हिच्यामध्ये स्वतःला गोल करून घेतो तो, तो म्हणजे त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण फ्लेक्झिबल आहे आणि तो स्वतःला चेंडूसारखं गोल करून घेतो आहे ना जसं आर्मडिलो नावाचा प्राणी आहे तो पण मागे दोन तीन वर्षापूर्वी न्यूजमध्ये होता का होता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर त्याची जी जीभ असते ती त्याच्या बॉडीपेक्षा पण लांब असते आणि त्या जीभेचा वापर आ, बर बर तो ह्याच्यासाठी मुंग्या खाण्यासाठी वगैरे करतो दुसरं म्हणजे मुंग्यांबरोबर ते आंट्स असेल टर्माइट्स असेल ते पण खात असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याचे जे फ्रंट क्लॉज असतात त्याचा जो पुढचा पंजा आहे तो पॉवरफुल असतो तर तेही एक लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर हे तुम्ही इथं बघू शकता की त्याचं चित्र आहे पँगोलिनचं आणि पँगोलिन हा एका बॉक्समध्ये आहे इथं पिंजऱ्यामध्ये आहे आणि तुम्ही जो सुरुवातीचा बघितला तो पूर्ण ग्रोन झालेला मॅच्युअर पँगोलिन आहे हे छोटं पिलू जे असतं ते सुरुवातीला त्याचे जे स्केल्स असतात त्या लवचिक असतात नंतरच्या काळामध्ये त्या जाऊन मग कडक होतात आणि पूर्ण ग्रोथ होते त्याची आता हे काही रेफरन्सेस होते जे इयरबुक ये स्पॉटलाईटमध्ये पण होते आणि जानेवारी फेब्रुवारीच्या सुद्धा होते ट्राफिक इंडियाचा अहवाल आहे की मध्य भारतामध्ये खवल्या मांजराची शिकार मोठ्या प्रमाणात होते जगभरात दरवर्षी जवळपास दोन पॉईंट सात दस लक्ष खवल्या मांजरांची शिकार केली जाते भारतात हे प्रमाण साडेसहाशे ते सातशे इतकं आहे आता याची जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिकार होत असेल तर नक्कीच याच्या संख्येवर परिणाम होतो दोन वर्षात लैंगिक परिपक्वतेवर हे लोक पोहोचतात म्हणजे पँगोलिन जो आहे तो मॅच्युअर होण्यासाठी दोन वर्ष लागतात की जो रिप्रोडक्टिव एजमध्ये येतो की तो आणि एका वेळेस एकाच पिलाला ते जन्म देतात तिच्यामुळे जर त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणावर शिकार होत असली तर त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे आणि हे एकंदरच सगळी फूड चेन बायोडायव्हर्सिटीच्यावर इम्पॅक्ट करते याची शिकार होण्याची कारणं काय काय आहेत याचं मास चवदार असतं हे टॉनिक फूड म्हणून वापरलं जातं चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये याचा औषधात वापर, वापर होतो मी तुम्हाला सांगितलं का केला जातो नशेसाठी कॅरोटीनचा जा वापर केला जातो भारतामध्ये जर खवल्या मांजराच्या तस्करीची केंद्र तुम्ही बघितली तर मणिपूर आणि तमिळनाडू ह्या दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये खवल्या मांजराची तस्करी केली जाते ट्राफिकचा सगळा हा अहवाल होता ट्राफिक ही एक वन्यजीव व्यापार नियंत्रण नेटवर्क आहे हे ओके आणि आंतरराष्ट्रीय बिगर शासकीय संस्था आहे एक एन जी ओसारखं काम करते स्थापना जी आहे ती नाईन्टीन सेवन्टी सिक्सची आहे डब्ल्यू डब्ल्यू एट आणि एन या त्याच्या सहयोगी संस्था आहेत केम्ब्रिज ब्रिटनमध्ये याचं मुख्यालय आहे तर ट्राफिक पण आपल्याला महत्त्वाचं लक्षात पाहिजे भारतीय पँगोलिन म्हणजे एकूण जगामध्ये पँगोलिनच्या आठ जाती सापडतात या आठपैकी भारतात दोन प्रजाती आहेत एक चिनी पँगोलिन पण भारतात सापडतो नॉर्थ ईस्टच्या साईडला आणि दुसरं आहे इंडियन पँगोलिन तर जगातल्या सर्वाधिक तस्करी होणार होणारा जो हा प्राणी आहे याचं जवळपास पन्नास ते ऐंशी टक्के प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे एकूण आठ प्रजातींपैकी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे हे भारतातल्या दोन जाती तुमच्यासमोर आहेत इंडियन पँगोलिन चायनीज पँगोलिन दोन्ही जातींना वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत शेड्यूल एकमध्ये समाविष्ट केलेलं आहे याचं जे प्रोटेक्शन स्टेटस आहे तेही आपण बघूयात त्याआधी एक महत्त्वाचा रेफरन्स जो पँगोलिनच्या बाबतीत महत्वाचा आहे एक मध्यंतरीच्या काळामध्ये एक चळवळ चालवली गेली होती तिचं नाव होतं नॉट ऑल अॅनिमल्स मायग्रेट बाय चॉईस म्हणजे सर्व जे काही प्राणी स्थलांतर करतात ते स्वतःच्या मर्जीनी स्थलांतर करत नाही जसं आता कोविड नाईन्टीनमुळे सगळं लॉकडाऊन झालेलं आहे तुम्ही दिल्लीचे फोटो बघतायत की दिल्लीमधून माणसं जी आहे स्थलांतरित होण्यासाठी त्यांचे लोंढेचे लोंढे तिथं वाट बघतायत किंवा रस्त्यांनी जात आहेत हे स्वतःच्या मर्जीनी स्थलांतर होत नाही यांच्यावर थोपलं गेलेलं आहे हे एकंदरच आता को करोना व्हायरसची जी परिस्थिती आहे तिच्यामुळे एक्स्टर्नल फॅक्टर त्यांना स्थलांतर करण्यासाठी कारणीभूत आहेत तर सेम वे प्राण्यांच्या बाबतीतही असं बऱ्याचदा होतं की एक्सटर्नल फॅक्टर्स त्यांना मायग्रेट करायला लावतं आणि तिच्यामध्ये आता याच्यामध्ये हे सगळं इलिगल असतं वाईल्ड लाईफ ट्रेटच्या बाबतीमध्ये बेकायदेशीर व्यापार आणि त्या सगळ्या गोष्टी आणि याच्यामध्ये हे जे कॅम्पेन चालवलेलं आहे तर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि यू एन एन्व्हायरमेंट यांनी हे चालवलेलं आहे आणि हे एअरपोर्ट अक्रॉस द इंडिया हे एअरपोर्टवर चालतं एअरपोर्टवर कुठल्या प्राण्याची तस्करी होते आहे का बाय एअर ते बघितलं जातं तर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि यू एन एन्व्हायरमेंट याच्यामध्ये चार ॲनिमल्स आहेत एक म्हणजे टायगर दुसरं आहे पँगोलिन तिसरं आहे स्टार टॉर्टॉईज आणि तिस चौथं आहे टोके गेको तर हे महत्त्वाचे आहेत चार ॲनिमल्स आपल्यासाठी आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रोटेक्शन स्टेटस जर तुम्ही याचं बघितलं तर याचं प्रोटेक्शन स्टेटस हा चायनीज पँगोलिन जो आहे भारतात पण सापडतो क्रिटिकली इनडेंजर आहे आय ओ सी एन आणि इंडियन पँगोलिन जे आहे ते इनडेंजर आहे आय ओ सी एननुसार आणि हे दोघं शेड्यूल वनमध्ये येतात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी टू येत्या परीक्षांमध्ये पँगोलिनशी रिलेटेड प्रश्न अपेक्षित आहे तो विचारला जाऊ शकतो तर ते त्याच्याकरता अशाच पद्धतीचे जे काही महत्त्वाच्या फे न्यूज आहेत त्या आपण कवर करूयात स्पॉटलाईट बरोबर राहा स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो